हाय फ्रेंड, होम किचन मध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे पुदिन्याचा चहा. पुदिन्याचा चहा बनवणार आहे. पुदिना, अद्रक, चहापत्ती, हे पाय. मी ही साखर घेतली आपल्या चहासाठी. हा पुदिना घेतलाय आणि हे अद्रक. तर मला एकच कप चहा बनवायचा आहे. आणि ही आपली मी चहापत्ती घेतलेली आहे. ही पाय माझी चहापत्ती आहे. आपण जी नॉर्मल वापरतो ती चहापत्ती आहे. तर मी आता चहा टाकत आहे. मी अगोदर हे अद्रक आता फेचून घेत आहे. हे अद्रक मी असं ठेचून घेतलंय. आपण किसून पण टाकू शकता. मी आता हा पुदिना टाकत आहे. ही साखर घालत आहे मी. साखर आपल्याला किती गोड लागतं त्या हिशोबावर घालायचे. आमच्यात थोडं गोड पिणारी माणसं आहे. तर मी हा 1.5 कप चहा टाकलेला आहे. तर मी आता ही चहापत्ती घालत आहे. 1 चमचा 1.5 चमचा चहापत्ती घातली मी. आपल्याला पुदिन्याचा चहा का प्यायचा आहे तर आपला सर्दी खोकला कमी होतो ह्यानी. ह्याच्यात आपण काळमिरा पण ऍड करू शकतो. पण मी काळमिरा घातलेला नाही कारण की मला काळमिरा आवडत नाही म्हणून मी घातलं नाही. तर मी ह्याच्यात पुदिना, अद्रक, चहापत्ती हे घातलेलं आहे. तर हे आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचंय अगोदर. आणि हा चहा आपल्याला सकाळी सकाळी सकाळ आणि संध्याकाळी प्यायचा आहे. तर आपल्याला बघा, तुमचा घसा पण खवखवणार नाही, तुमचं पोट पण साफ होईल, तुमच्या पोटात ऍसिडिटी असेल ती पण निघून जाईल. आणि म्हणजे ऍसिडिटी पण कमी होईल आणि आपला घसा खवखवणार नाही, खोकला पण कमी होईल. त्याच्यासाठी आपल्याला हा चहा प्यायचा आहे. हा चहा जास्त करून तमिळवाली लोक पितात. मद्रासमध्ये हा चहा जास्त बनतो. तरी मी आज आपल्या माझ्या मराठी व्हिडिओवर, मराठी चॅनलवर ही व्हिडिओ टाकत आहे. तरी आपण बघा. तर हा आमचा चहा उकळला आहे. आता तर मी आता ह्याच्यात दूध घालत आहे आपलं. हे पहा, मी दूध घेतलंय. आता आपलं हे दूध घातलंय मी. तुम्हाला जर घसा खवखवत असेल, तर तुम्ही सर्दी ताप असेल, तर तुम्ही ह्याच्यात काळमिरी ऍड करून घालू शकता. काळमिरीने आपल्याला जास्त म्हणजे अंगात गरमी येते आणि खूप म्हणजे खूप त्याला हे येतं आपल्या अंगात, त्याने एनर्जी येते. हा पहा आपला चहा छान असा उकळलाय. त्याला कलर पण आलाय. चांगला उकळवून घ्यायचा आहे त्या पुदिन्याचा. त्याच्यात आपल्याला स्वाद आला पाहिजे अद्रकचा आणि पुदिन्याचा. तरी तुम्ही काळी मिरी आवर्जून घाला. काळ्या मिरीने भरपूर आपल्याला असर होतो. खूप चांगली आहे ती. घेऊन दाखवू का प्लेट मध्ये. तर माझा हा पुदिनाचा आणि अद्रकचा चहा तयार झालेला आहे. आपण करून बघा आपल्याला कसा वाटतोय ते बघा. आणि सकाळी हा चहा आवर्जून करून प्या. आपल्या पोटातली ऍसिडिटी कमी होईल. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि धन्यवाद.